our Finance Secretary, Shri Puresh Kumar Goyal, our Chairman, Shri Sadanand Shet Tanavde, the Board of Directors of EDC, Shri Sandeep Bhattari, Shri Shankar, Dr. Purushottam Pendekar, Mr. Basam Harekar, our Managing Director, Shri Mr. K. V. Barekar, and our Joint Managing Director, B. S. Payangle, the officers of EDC, and the other officials. Today's function is basically for by the EDC to the Government of Goa for the financial year 2019-20. Our now request our Chairman, Shri Tanavde, to the Honorable Chief Minister. Our Chairman will now मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे ईडीसीचे सगळे डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टर आणि सगळे प्रेस मीडिया हांव सगळ्यात पहिली मुख्यमंत्र्यांक धन्यवाद दिवपाक सोदता कारण त्यांना आम्ही कालच सध्या सांगले की जी एस आय डी सीन आज बोर्ड ऑफ डायरेक्टर मिटींग आसा त्यामुळे आमच्या गव्हर्नमेंटाक जो डिविडंड दिवपाक जाय डिविडंड घेवपाचो तुम्ही एक कार्यक्रम आमच्या सी डी सीन येऊन घ्या म्हणून त्यांच्यानी ऐकले आणि ते मुद्दम हांगा कार्यक्रमांक आयले त्या कारण हांव खरोखरच त्यांना धन्यवाद दिता आम्ही सरळ आज फॉर द इयर 2019-20 या वर्षाचो 86.20 lakhs फॉर डिविडंड आज आम्ही मुख्यमंत्र्याक गव्हर्नमेंटाक दिवपाचे आसा ई डी सी तशें रेट ऑफ इंट्रस्ट आम्ही आता सरळ 1% कमी केलो म्हणजे एवरेज 10.5% जो रेट ऑफ इंट्रस्ट असतो एम एस एम ई जे लोन दिताले तो आता आम्ही 9.5% 1% आम्ही कमी केलो कारण संबंध मार्केटानूच म्हणजे बँकांचो रेट कमी झालो असा ते हे पळोवन कारण आम्ही तितल्याच कॉम्पिटिटिव्ह जावपाक जाय आणि 1% लोन आम्ही कमी केलो तसेच आमची एक 2 मेंबर आम्ही कमिटी एक फॉर्म केले आमचे सतोष बाब केकरे डायरेक्टर आणि आमचे अश्विन कामत आणि आमच्या बाकीच्या ऑफिसरांनी सगळ्यांकडे सजेशनां मागली आणि कमीत कमी वेळा भीत आम्ही कशा पद्धतीने लोन दिवपाक शकता या संदर्भात एक निर्णय केला आणि एक सामके सुरसुडीत एक विदिन ऑफ 15 दीस किंवा 8 दिसांच्या भीतर सगळो प्रोसेस पूर्ण करून लोन दिवपाचो प्रोसेस आम्ही सिम्प्लिफाईड केलो असा आम्ही ठरवल्या कारण सरकाराची जी एक स्कीम असा की बऱ्याचशा हाचेर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या हातूंतल्यान सरळ एक गोंयकार असत जाल्यार 2% कमी वुमन एंटरप्रेनर्स असत जाल्यार 2% कमी आणि बॅकवर्ड जर तालुका असत जाल्यार थंय 5% कमी म्हणजे टोटल 9% सरकार वेगवेगळे धंदे करपाक वेगवेगळ्या हातूंतल्यान कमी इंट्रस्टांत पैसे दिवन गव्हर्नमेंट लोकांक उत्तेजन दिता धंदे करपाक आणि सरळ 0.5% जर त्याने फारीक केलं तर कारण 9% ऑफ म्हणजे कोण एखादी धंदो करपी बायल मनीस असली पार्टनर किंवा ती बॅकवर्ड तालुक्या भितर बॅकवर्ड तालुका पेडणे सत्तरी बिचोली काणकोण सांगे केपे धारबानोडा या तालुक्या भितर जर एखादो धंदो करता असत जाल्यार त्याका 5% कमी रेट ऑफ इंट्रस्ट आणि अशा पद्धतीचो रेट ऑफ इंट्रस्ट सरकार सपोर्ट करता तो आणि हातूंतल्यान गेल्या वर्सा सगळ्यांनी आम्ही एक मोठ्या प्रमाणान 32 बरोबर त्या हातूंतल्यान तेंच्यांनी भितर हे घेतलो हे बेनिफीट जे आसा ती 32 बरोबरांनी घेतले आनी सगळे 4 कोटी अप्रॉक्सिमेटली तेंकां तेतूंतल्यान इंट्रस्टांतलो फायदो मेळिल्लो आसा आमी सी एम आर वाय आमकां खबर आसा की पेंडेमीक सिच्युएशन आसून सुद्दां ह्या वेळाचेर गेल्या लास्ट आमची जी टी एफ सी मिटींग जाली तातूंत 69 सी एम आर वाय लोनी नवीन लोनां ही आमी आमच्या हातूंतल्यान सँक्शन करून दिली आनी वेगवेगळ्या हातूंतल्यान आम्ही ठरयले की आमचे टीम जे आसा मार्केटींग टीम हांच्यांनी गोंय भरल्या सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटी भितर सगळ्या गोंया भितर 1717 इंडस्ट्रियल युनिट्स आसात हातूंतले जाणा आमच्या लोकांनी वचून 541 युनिट विजीट केल्यो सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटींनी म्हणजे आमचे म्हापसा इंडस्ट्रियल आसत करासवाडा इंडस्ट्रियल एरिया कुंडे आसत त्या सायडीक वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट ह्या सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटी भितर तेंच्यांनी कॅम्प केले आणि सारण त्या कॅम्पात आम्ही त्यांचे जे हे असतात ओनर असतात इंडस्ट्रीचे त्यांच्या बरोबर इंटरॅक्ट झाले 141 जणांनी त्यातून पार्टिसिपेट झाले आणि सारण आम्ही एक टीम आमचे जे भुरगे एम बी ए शिकतात त्या भुरग्यांच्या टीमीन सगळीकडे वचून
एक्चुअल किते तांकां जाय किते गरज आसा आणि ताका लागून त्या हातूंतल्यान आमकां एक बऱ्या तरेचे टिप्स मेळ्ळे आणि मागीरूच आमी आमचो सिम्प्लिफायड प्रोसिजर करप आसत रेट ऑफ इंट्रस्ट कमी करप आसत अश्यो वेगवेगळ्यो गोश्टी आमी तातूंतल्यान करपाक शकले आणि हातूंतल्यान एक बऱ्या तरेचो सपोर्ट आमकां फायनान्स मिनिस्टर म्हणून मुख्यमंत्र्याचो सदोदीत मिळत आसा आणि एक बऱ्या तरेची टीम आमच्या EDC कॉर्पोरेशन प्रोफेशनल टीम चार्टर्ड अकाउंटंट आसतले ॲडवोकेट आसतले डॉक्टर आसतले अशा तरेची एक बरी टीम आणि ह्या टिमीन पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचो म्हणजे केन्नाच तातून हे सगळे करता आसतना पॉलिटिकल असून सुद्धा केन्नाच मुख्यमंत्र्यान ही गोष्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीन इन्फ्लुएन्सान करपाक जाय अशा पद्धतीचं हे केन्नाच असना फ्रीलान्स करता आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक वर्षा प्रॉफिट जे असा ते सदोदीत वाढत असा ह्या वर्षा सुद्धा इतले सिच्युएशन असून सगळे 63 करोड प्लस हे प्रॉफिट EDC झाले असा ताका लागून आमच्या ह्या डिविडंड दिवपाच्या कार्यक्रम हा परत एकदा मुख्यमंत्र्यांक आमच्या कार्यक्रमात स्वागत करता आणि तुम्ही सगळे पत्रकार ज्यांनी सदोदीत आमकां मदत केली असा 2-3 दिसा पहिली एका कितीतरी आर्टिकल एका इंग्लिश पेपरान छापून हाडले कारण ते चुकीचे आशिले मागीर आमच्या लक्षात आले की तो जो ज्याने ते त्यांना दिले त्याला दिसले की आपलं टर्म सोपतकच आपल्याक कदाचित एक्सटेन्शन दिले काय ना काय म्हणून मागीर लक्षात आले की त्याला तो आमच्याकडे आमचे जे इन्क्युबेशन सेंटर आहात तातून असा पण त्याला आम्ही एक्सटेन्शन दिले असं पण हा तुमकाय कारण दिस इज नॉट अ पॉलिटिक्स त्यामुळे तुमकां जर एखादी गोष्ट जर किती असत विचारपाक जाल्यार ती क्लॅरिटी करपाक लागून डेफिनेटली तुम्ही म्हजे कडेन विचारची किंवा MD कडेन विचारची किंवा आमच्या एनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्यामुळे तुमकां करेक्ट इन्फॉर्मेशन मेळटले जेणे करून त्या पेपराचेर येणारी बातमी करेक्ट आसली इतले हांव तुमकां सगळ्या आमच्या पत्रकार भावांक सांगपाक सोदता बरं एकदा तुमच्या सगळ्यांच्या वेलकम करता आणि मुख्यमंत्री वेलकम करून म्हणजे वेलकम स्पीच सांगत सोदता धन्यवाद देव बरे करून I now request Honourable Chair to say a few words. Samir Ula. EDC-च्या वतीन गव्हर्नमेंटाक डिव्हिडंड पेमेंट करपाच्या प्रोग्रामात खास करून त्या कार्यक्रमात उपस्थित असतात म्हणजे EDC-चे चेअरमॅन सदानंद शेट तानवडे बाकीचे EDC-चे MD रेस्टॉल EDC-चे सगळे डायरेक्टर आणि फायनान्स सेक्रेटरी म्हणजे समोर उपस्थित असलेले सगळे म्हणजे मिडिया फ्रेंड्स आम्ही पळता की चेअरमॅनान EDC-चो दर वर्षा डिव्हिडंड ते गव्हर्नमेंटाक दिलो आसा म्हणून 86 लाख रुपीज तो डिव्हिडंड चेक ताज्या म्हाज्या कडेन बिंग अ फायनान्स मिनिस्टर म्हणून हँड ओवर केलो हाज्या कडेन तेंच्यानी EDC-च्यो एक्टिविटीज कितें आणि कशा पद्धतीत EDC रन जाता हे तुमकां एक्सप्लेन केले हाज्या व्यतिरिक्त दर वर्सा तांकां CSR अमाउंट ही डायरेक्ट गव्हर्नमेंटाकूय पेमेंट करता आणि ताज्या व्यतिरिक्त वेरियस ऑर्गनायझेशनां गोंयांत मागीर स्कूल आसतले हॉस्पिटल्स आसतले ते पेमेंट करीत आसा ऑलमोस्ट म्हाका दिसता लास्ट इयर 1.34 crore CSR तेंच्यानी फाटल्या फावटी पॅन्डमिकच्या काळांत तांच्यानी CSR बी गव्हर्नमेंटाक दिलो म्हणजे हांवें फाटले फावटी CSR हँड ओवर करता आसतना सांगले गव्हर्नमेंटाच्या सगळ्या कॉर्पोरेशना पैकी एकमेव कॉर्पोरेशन जे फक्त फायनान्स चलना ते खऱ्या अर्थान स्वयंपूर्ण कॉर्पोरेशन आसा ते EDC कॉर्पोरेशन आसा आणि आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग त्या खातीर ते ड्रायव्ह कोण करता ताजो चेअरमॅन कोण आसा ताजो MD कोण आसा ताजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आसा हे खूप महत्वाचे आसा जेव्हा आम्ही पळयता की जरी आम्ही EDC-चे वेगवेगळे डायरेक्टर चेअरमॅन हे आपल्या परेन इनोव्हेटिव्ह थिंकिंगान काम करता आणि त्यांनाच ते कॉर्पोरेशन हे फायद्यार येऊक शकता फाटल्या कितलेशेच वर्सां पैकी म्हाका दिसता एट दीस स्टेज ते कॉर्पोरेशन हे खूप बऱ्या पद्धतीन फायद्यार येता आणि ताकाच लागून ते डिव्हिडंड प्लस
CSR हे दोन्ही तरी गव्हर्नमेंटाक आणि वेरियस अदर ऑर्गनायझेशनाकडून मदत केली असा. गव्हर्नमेंटाचे वेगवेगळे प्रोग्राम राबयता असताना आम्ही असे म्हणतात की CMR वाय स्कीम ही खूप बऱ्या पद्धतीने, त्यांनी सांगले की गोयात जर एखाद्या युवकाक एखाद्या महिलेक ग्रामीण भागात जर बिझनेस करपाक जाय असत तर ऑलमोस्ट 0.05 to 2% पर्यंत, म्हणजे 0.05 मिनिमम तो अप टू 2%, म्हणजे सपोज तो जनरल कॅटेगरीन असतो ग्रामीण असतो जाल्यार सुद्धा हाज्या इतके कमी रेट ऑफ इंटरेस्ट करपाक लोन मेळटले म्हणून. हाज्या खातीर हाजो अवेअरनेस युवकांच्या मदीं महिलांच्या मदीं खूप मोठ्या प्रमाणात जावपाक जाय. आणि आता तर म्हाका दिसता स्ट्रीमलाईन करून संतोष केंकरे आणि त्यांचे बाकीचे डायरेक्टर त्यांचे स्कीम कमिटी घालून ते मिनिमम दिसांनी कसे घेऊपाचे, मागीर CMR लोन असली किंवा दुसरे लोन असली ते त्यांनी फायनलाईज केला. त्याच्या खातीर नवीन तरणाट्यांनी फॉर द डिफरंट बिझनेस नॉट जस्ट स्पेसिफिक याच तरेचो बिझनेस असो न्ही. इवन जो त्यांनी म्हटला की आम्ही फाटल्या दिसांनी PWDच्या बरोबर जॉईंटली कंबाईन PWDची जर वर्कआउटर मेळटा असत ऑन दॅट बेसिस EDC कॅन फायनान्स देम. आणि तेच आपलो सेल्फ म्हणजे PWD कॉन्ट्रॅक्टर्स किंवा WRD कॉन्ट्रॅक्टर्स काम करपाक शकता. इन फ्युचर IT बिझनेस फॉर द स्टार्टअप ऑल्सो आम्ही IT स्टार्टअपातल्या सबसिडीज आणि याचे सगळे देतात IT पॉलिसीच्या किंवा स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत. बट इफ इन केस द लोन समथिंग इज रिक्वायर्ड जर EDC बी त्यांना व्यवस्थित रित्या त्यांना लोनच्या बाबतीत मदत करपाक शकता. तरी ऑल्सो त्याच्या बरोबर त्या खातीर एकदा IT आणि EDC यांच्या बरोबर कंबाईनली ठरून जो जो स्टार्टिंग विथ द न्यू स्टार्टअप पॉलिसी त्याच्या अंतर्गत नवीन आमकां जे तरणाटे IT बिझनेसान येवपाक शकता त्याच्या खातीर बी आम्ही त्यांना मदत करपाक शकता. स्वयंपूर्ण गोय ही कॅम्पेन जशी वेगवेगळी डिपार्टमेंटां मदत करता त्याच पद्धतीत वेगवेगळी कॉर्पोरेशनही मदत करता. स्वयंपूर्ण गोय या कॅम्पेनीच्या अंतर्गत आतापर्यंत त्यांच्यानी 71 ग्रामपंचायत कव्हर केली होती. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट असलेल्या EDC वेगवेगळ्यो स्किमी असलेल्यो त्यो लोकांपर्यंत पावपा खातीर त्यांचे खास करून त्यांचे अधिकारी ग्रामपंचायतीत वयता आणि दोज वू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट द सेल्फ एम्प्लॉयमेंट दोज वू आर टू स्टार्ट त्यांचा वेगवेगळो बिझनेसीस ते त्यांना मार्गदर्शन करता. थंयसर फॉर्म अवेलेबल करता आमच्या स्वयंपूर्ण मित्रांच्या बरोबर कॉर्डिनेट करून त्यांना स्वयंपूर्ण जाऊपाक EDC कॉर्पोरेशन मदत करता. अशाच पद्धतीत आमची वेगवेगळी कॉर्पोरेशन्स असतात त्यांचे चेअरमॅन्स त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि इवन जो MD हांच्यानी जर इनिशिएटिव्ह घेतली तर म्हाका दिसता हांव फाटले फावटी रिव्ह्यू घेतालो. आम्ही आतापर्यंत सगळ्या कॉर्पोरेशनाचे गव्हर्नमेंटात जितकी कॉर्पोरेशन्स असतात त्यांचे रिव्ह्यू घेतले. फक्त 8-9 कॉर्पोरेशन्स उरल्या. त्यांचं फायनान्शियल स्टेटस किती असतात ते किती करपाक शकतात ते बिझनेस किती करतले पण गव्हर्नमेंटाचे इंटेन्शन कॉर्पोरेशन सुरू करता असताना त्यांच्यानी सेल्फ सफिशियंट जाऊचे त्यांच्यानी गव्हर्नमेंटाचेर डिपेंड उरचे न्ही. गव्हर्नमेंट कॅन इनिशियली सपोर्ट देम गव्हर्नमेंट कॅन त्यांना आम्ही ज्यांना म्हणतात की इनिशियली त्यांना कॉर्पस फंड जाय तो दिवपाक शकता पण तो पण बऱ्याचशा कॉर्पोरेशनांक अजूनही बी सपोर्ट करचो पडटा तो पडोवंक जायना. त्यांच्यानी सेल्फ सफिशियंट जावपा खातीर वेरियस ऍक्टिव्हिटीज रन करच्यो जशें आमचे EDC करता. म्हाका दिसता EDC चे फ्युचर प्लॅन खूप मोठे असतात. इन फ्युचर ऑल्सो EDC विल डेफिनेटली ग्रो मोर स्ट्रॉंगर अँड फायनान्शियली साऊंड. सो वन्स अगेन आय एम कॉन्ग्रॅच्युलेटिंग फॉर द EDC चेअरमॅन अँड ऑल द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फॉर टुडेज हँडिंग ओव्हर फॉर द डिव्हिडंड फॉर द गव्हर्नमेंट. थँक्यू. बरं नाव for attending the function. Thank you one and all. I request you to give up the time limitations.